करमाळा शहरामध्ये अचानकच वादळी वाऱ्यासह तुफानी गारांचा पाऊस। करमाळा शहरामध्ये सोमवार दिनांक 29 मे रोजी दुपारी 4:30 दरम्यान अचानक वादळी वाऱ्यासह तुफानी गारांचा पाऊस सुरू झाला। शहरातील नागरिकांना या वादळी वाऱ्याचा अंदाज येईपर्यंत गारांचा पाऊस सुरू झाला। गारांचा पाऊस बंद होईपर्यंत वादळी वारा आणि तुफानी पाऊस सुरू झाला। हा सदरचा पाऊस किमान 15 ते 20 मिनिट सलग सुरू होता। काही दिवसांपूर्वी तालुक्यामध्ये आतापर्यंतचे सर्वात मोठे तुफानी वादळ आले होते। या वादळी वाऱ्याने अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान केले होते। आजच्या या वादळी वारा आणि पावसाने सुद्धा तशाच प्रकारचे स्वरूप धारण केले होते। त्यामुळे मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्याप्रमाणे यावेळेस सुद्धा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल काय, अशा प्रकारे प्रत्येकाला या वादळी वाऱ्याचा प्रत्यय येत होता।